पुण्यातून पुढची बातमी. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच नाराजी आणि बंडखोरीचा सामना करावे लागलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अखेर मोठा दिलासा मिळालाय. पाटील यांच्या विरोधात निवडणूक अर्ज दाखल करणारे परशुराम सेवा संघाचे उमेदवार सत्यजित देशपांडे यांनी अखेर माघार घेतली आहे, तर ब्राह्मण महासंघाने देखील पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. कोथरूड मतदारसंघात ब्राह्मण मतदारांची संख्या निर्णायक आहे. भाजपकडून गेली 5 वर्ष मेधा कुलकर्णी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होत्या. मात्र यावेळी इथं चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. पाटील यांचं नाव जाहीर होताच इथं नाराजी उफाळून आलीये. मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आलं असलं तरी येथील ब्राह्मण संघटनांनी दंड थोपटले होते. दूरचा नको घरचा उमेदवार हवा अशी पोस्टरबाजी करून पाटील यांना विरोध दर्शवण्यात आला होता. मात्र अखेर बंडाची तलवार ब्राह्मण महासंघानं मॅन केली असून सत्यजित देशपांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गेले तीन दिवसापासून सातत्याने ह्या विषयाच्या चर्चा विविध प्रकारची चालू होते, पण महासंघ म्हणून ज्या भूमिका होतो त्या दिवशी कॉन्स्टंटच होते. आज हे गेले 3 दिवस सातत्याने आमची चर्चा चंद्रकांत दादा पाटील यांच्याबरोबर सातत्याने चर्चा झाली. त्या ह्याच्यातून समाधानकारक विजयपर्यंत म्हणजे आज सकाळीपर्यंत आमची चर्चा झाली. आज सकाळची बैठकीमध्ये समाधानकारक आमची जी अपेक्षित होतो या विषयावर एकमत झालेलं आहे. महासंघाचं समाधान झालं. त्यामुळे ज्या कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे 2 कॅन्डिडेट उभे होते महासंघाच्या आम्ही उभे केले. एक मयुरेश आरगडे प्रमुख कॅन्डिडेट म्हणून, दुसरा आपले आहेत राहुल जोशी. दोघेही आता इथं उपस्थित आहेत. दोघेही विड्रॉ केलेले आहेत. आणि पुणे जिल्ह्याच्या एकूण याच्यामध्ये महासंघाच्या भूमिका म्हणून आम्ही सर्व पाठिंबाच्या ज्या विषय आहेत त्या ह्याच्यामध्ये आम्ही कसबा मतदारसंघामध्ये मुक्ताताई टिळक यांना आपण पाठिंबा दिलेला आहोत. तसंच कोथरूड मतदारसंघामध्ये चंद्रकांत दादा पाटील यांना आपण पाठिंबा दिलेला आहे.